नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, मराठी माझा लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. नांदेड येथून पंजाबमध्ये यात्रा कोरोना सोडून आलेल्या 4 वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली असतानाच आता थेट लंगर साहिब गुरुद्वारा परिसरात कार्यरत असणाऱ्या 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. सदरील बातमी बिलोली शहरात धडकताच बिलोली तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एरवी लॉकडाऊनच्या काळात नियम तोडणाऱ्यांना दंडुक्याचा धाक दाखवणाऱ्या पोलीस प्रशासनाने आता नागरिकांना हात जोडून घरातच राहण्याची विनंती करताना दिसत असून आता नागरिकांनीच याकडे गांभीर्याने घेऊन घरात राहणे गरजेचे आहे. सर्व शुद्ध व समजदार बिलोलीवासियांना विनंती आहे की गेले 1.5 महिन्यापासून आम्ही वारंवार सर्व बिलोलीवासियांना आवाहन करत आहोत की नांदेड जिल्ह्याची परिस्थिती पाहता, आजच्या तारखेमध्ये नांदेड जिल्ह्याची परिस्थिती पाहता आपण गंभीर परिस्थिती बनलेली आहे आणि आपण मोबाईल पहा, टीव्हीवर पहा आणि काय परिस्थिती चालू आहे आणि बिलोलीवासियांना विनंती आहे की आपल्या घरातील वडीलधारे माणसांना घरच्या बाहेर पाठवू नका. वडीलधारे माणसांना घरातसुद्धा बाजूला बसवा, त्यांना घराविना बाहेर येऊ देऊ नका, त्यांना मास्क बांधल्याशिवाय फिरू देऊ नका आणि विनाकारण आपण येऊ नका. नांदेडची परिस्थिती वरच्यावर बिघडत चाललेली आहे, सिरियस होत चाललेली आहे. आज बिलोलीवासियांना गांभीर्याने विचार करण्याची परिस्थिती होत चाललेली आहे. म्हणून माझी विनंती आहे की घरच्या बाहेर येऊ नका, घरात बसून राहा, बिलोलीवासियांना सहकार्य करा. परिस्थिती गांभीर्य होत चाललेली आहे. आपल्याला विनंती करतो की आपण दुकान परवानगी असल्याशिवाय दुकान उघडू नका, विनाकारण फिरू नका. मोटरसायकलवाल्यांना विनंती आहे, तरुण वर्गांना विनंती आहे, घरच्या बाहेर येऊ नका आणि आपल्या वडीलधाऱ्या लोकांना घरात बसवा आणि विनाकारण फिरू देऊ नका. परिस्थिती सिरियस होत चाललेली आहे आणि आपण प्रशासनाला सहकार्य करा आणि आम्ही आपल्याला नम्र विनंती करतो, आपल्याला हात जोडून विनंती करतो की घरात बसून राहाल तर आपण वाचाल, आपले मुलंबाळे सुरक्षित राहतील, आपण सुरक्षित, अन्यथा आपण करोनासारख्या बिमारीवर विजय मिळवू शकत नाही. घरात बसून राहणे हाच एकमेव उपाय आहे. म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. गेले 3 महिन्यापासून आम्ही आपल्याला विनंती करत आहे, हात जोडून विनंती करत आहे की घरात बसा सुरक्षित राहा. तुम्ही सुरक्षित, आम्ही सुरक्षित, पूर्ण सर्व बिलोलीवासी सुरक्षित, नांदेड सुरक्षित. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण घरच्या बाहेर येऊ नका, आम्हाला सहकार्य करा. आम्ही अहोरात्र फिरत आहोत. सर्व पत्रकार बंधू, सर्व मोठे वरिष्ठ लोक, सर्व लोक तळमळीने विनंती करत आहोत. पूर्ण दवाखाना, पूर्ण नगरपालिका, आम्ही गल्लोगली बोळा बोळा जाऊन फिरून विनंती करत आहोत. भाजीपाल्यावर